आपला आत्मविश्वास दाखवला, आपल्या समेत असलेल्या प्रफुल्लबाईंनी सुद्धा तेवढाच त्या ठिकाणी दाखवला। त्याच्यामुळे ज्या ठिकाणी आपल्याला 10-15 जागांच्या पलीकडे जागा मिळणार नाहीत अशी भाकिता केली जात होती, त्या ठिकाणी 41 जागांच्या वरती गडाच्या चिन्हावरती अभूतपूर्व या संपादित करत आपण पुन्हा एकदा राज्याच्या सत्तेवरती त्या ठिकाणी येण्यामध्ये निश्चितपणे यश मिळवलं। प्रत्येकाच्या राजकीय जीवनामध्ये असे काही कसोटीचे क्षण येत असतात ज्या वेळेला त्या नेतृत्वाच्या कार्यक्षमतेच्या बद्दल वेगवेगळ्या भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असतो। खरं आहे की गेल्या 25 वर्षाच्या गौरवशाली पक्षाच्या वाटचालीमध्ये आपण सर्वांनी दोन प्रचंड पद्धतीची मेहनत त्या कालावधीमध्ये घेतली। राजाच्या सत्तेच्यामध्ये सुरुवातीपासून त्या ठिकाणी राहिलो, पण एका गोष्टीचा उल्लेख मी सुद्धा 99 सालापासून या प्रत्येक गोष्टीचा साक्षीदार असल्यामुळे या ठिकाणी जाणीवपूर्वक आदररेखित करतो आहे की 25 वर्षाच्या वाटचालीमध्ये पक्षाच्या या संबंध जळणघडणीमध्ये अजितदादा तुमचा नेहमी सिंहाचा वाटा राहिला, त्याचा सुद्धा आवर्जून उल्लेख या ठिकाणी मी करू इच्छितो। जसं आज उद्या पुढच्या 5 वर्षाची भवितव्याची वाटचाल मी कशी करणार आहोत याचं जसं आज आपण नियोजन या ठिकाणी करणार आहोत, तसं गेल्या 25 वर्षात सेवालोकन करण्याचा सुद्धा आजचा दिवस या ठिकाणी आहे। आणि या सेवालोकनामध्ये प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने जबाबदारीने त्या ठिकाणी काम करण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न केला आणि म्हणून चांद्यापासून बांद्यापर्यंत असलेल्या महाराष्ट्रामध्ये एक वेगळं स्थान राजाच्या राजकारणामध्ये आणि देशाच्या राजकारणामध्ये सुद्धा मिळालं। सध्या बाबासाहेबांचं नेतृत्व गेले 6 दशक महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काम करत आहे, त्या नेतृत्वाच्या माध्यमातून सुद्धा आपण यशस्वीपणाने वाटचाल केली। पण ज्या वेळेला उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये नेमकं काय करायचं, महाराष्ट्रातल्या विधानसभेमध्ये निवडून आलेल्या सगळ्याच आमदारांच्या मनामध्ये तीच भावना होती की उद्याचं जर का या महाराष्ट्राचं हित आपल्याला सांभाळायचं असेल, शिवशाह फुले आंबेडकरांची सामाजिक समता सोबत घेत भविष्यातली राजकीय वाटचाल आपल्याला करायची असेल तर एनडीएमध्ये आपण सहभागी झाला पाहिजे अशाची मानसिकता प्रत्येकाच्या मनामध्ये त्या ठिकाणी होती। तसे अनेक वेळा प्रयत्न सुद्धा त्या ठिकाणी झाले, या प्रत्येक प्रयत्नाचा उल्लेख या ठिकाणी या निमित्ताने मी करू इच्छित नाही, पण शेवटच्या सत्रामध्ये ज्या वेळेला या संदर्भामधली भूमिका घेण्याची वेळ आली त्यावेळेला मात्र प्रत्येकाने या भूमिकेच्या बाबतीमध्ये दादांच्या सोबत राहण्याची अतिशय योग्य पद्धतीची भूमिका घेतली। भुजबळसाहेब असतील, मुश्रीफसाहेब असतील, धनंजय तुम्ही असाल, प्रफुल्लबाई तर आपण होतातच या साऱ्या काही गोष्टीचं नियोजन करण्यामध्ये, माझ्यासारखा कार्यकर्ता सुद्धा त्या कालावधीमध्ये होता, अनेक भक्कमपणाने आपण त्या कालावधीमध्ये पाऊल उचललं। त्यावेळेला सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आपल्या विचारधाराच्या बाबतीमध्ये, ज्या विचारधारेवरती गेले 40 वर्ष आपण सगळेजण राजकीय जीवनामध्ये काम करत आलो, जी राजकीय जडणघडण आपली झाली त्या विचारधारेबद्दल काय असावीचा प्रश्न सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित करण्यात आला होता। पण आज भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाचे सुद्धा मला आभार मानले पाहिजेत की जी भूमिका आम्ही सातत्याने घेत आलो धर्मनिरपेक्ष विचाराची, शिवशाह फुले आंबेडकरांच्या सामाजिक समतेची, त्या विचारधारेपासून आम्ही तसंभर सुद्धा बाजूला जाणार नाही, पण महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी आम्ही एनडीएमध्ये सहभागी होतो आहोत ही जी काही आम्ही भूमिका घेतली त्याला सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने त्या ठिकाणी मान्यता दिली। आणि गेल्या 1.5 वर्षात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये दादा तुमचं प्रशासन कौशल्य महाराष्ट्राने 99 सालापासून अनुभवलं, पण त्याच्या अगोदर सुद्धा अनुभवलं। सुधाकरराव नाईक साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये ज्यावेळेला तुम्ही राज्यमंत्री म्हणून काम करत होता, कृषी जलसंधारण आणि वेगवेगळं फलोत्पादन अशी वेगवेगळे विभाग त्या कालावधीमध्ये तुमच्याकडे होते, राज्य सहकार बँकेचे अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी काम करत आलात। सहकार असेल, शेती असेल, महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून आवश्यक असणाऱ्या प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही स्वतःची अशी एक स्वतंत्रपणाची ओळख करण्यामध्ये त्या कालावधीमध्ये निश्चितपणाने यश प्राप्त केलं आणि म्हणणं 99 सालापासूनच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटचालीमध्ये आपण अभूतपूर्व असं यश त्या ठिकाणी मिळवलं। आज प्रफुल्लबाई राजाच्या मंत्रिमंडळाचा सुद्धा विस्तार त्या ठिकाणी आहेच, पण अजितदादांनी राज्याचं उपमुख्यमंत्री पदाचं नेतृत्व स्वीकारल्याच्या नंतर वेदर्भ भूमिकेमध्ये येत आहे, पण आपल्या पुढाकारातून त्यांचं या सगळ्या भूमीमध्ये स्वागत करण्याचं नियोजन तुम्ही त्या ठिकाणी ठरवलं आणि आज मला समाधान वाटतंय प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून की आज विदर्भातल्या कानाकोपऱ्यातील पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते प्रचंड संख्येने या ठिकाणी आले आणि दादांच्या नेतृत्वाच्या बद्दलचा एक विश्वास त्या ठिकाणी प्रकट करण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली। उद्याची वाटचाल आपल्याला करायचं आहे, जसं लोकसभेच्या निवडणुकीचा पराजय आपण स्वीकारलं पसवलं सुद्धा पुन्हा एकदा आत्मविश्वासाने उभं राहिलो, सर्वांच्याच मनामध्ये दादा त्यावेळेला शंका उपस्थित राहिलेल्या होत्या की बारामतीच्या त्या वेळेला झालेल्या निकालाच्या नंतर नेमकी काय परिस्थिती राहील, म्हणूनच मी मगाशी उल्लेख केला आणि आताही उल्लेख करतोय
मी सुद्धा 40 वर्ष या राजकीय जीवनामध्ये वावरलो. स्वर्गीय वसंतदादा असतील, शंकरावजी चव्हाण असतील, आदरणीय पवारसाहेब असतील, बॅरिस्टर नांदुले असतील, विलासरावजी असतील, या सर्व नेतृत्वाच्या सोबत काम करण्याची मला संधी त्या ठिकाणी मिळाली. पण त्या गेल्या 6 महिन्याच्या कालखंडामध्ये तुमचा कणखर असा आत्मविश्वास पक्षाला संजीवनी देणारा ठरला, पक्षाला उभार देणारा ठरला. आणि आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशिवाय सत्तेची सभीकडे बसू शकत नाहीत असा आज आपल्याला महाराष्ट्रातल्या जनतेचा कौल मिळाला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो. जनसन्मान यात्रा काढली गेली, लाडकी बहीणची योजना समग्र महाराष्ट्रामध्ये राबवण्याचा क्रांतिकारी निर्णय महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये त्या ठिकाणी घेतला गेला. अर्थमंत्री या नात्याने 10वा अर्थसंकल्प, विक्रमी अर्थसंकल्प तुम्ही सादर करत असताना ही घोषणा तुम्ही त्या ठिकाणी केली, त्या योजनेबद्दलचं प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. योजना फसवी आहे, प्रत्यक्षात प्रमाणे राज्य डबघाईस येईल, राज्य कर्जबाजारी होईल. ज्या नेतृत्वाने या महाराष्ट्राची आर्थिक शिस्त काटेकोरपणाने उभी केली, महाराष्ट्राला सबंध देशाच्या तुलनेमध्ये जेवढी कमाल मर्यादा कर्ज घेण्याची आहे त्याच्यापेक्षा कितीतरी टक्केवारीने आपण त्या ठिकाणी कर्ज घेतलं. पण पायाभूत सुविधांमध्ये सुद्धा त्या ठिकाणी आपण पुढे जाण्या प्रयत्न केला. पण लाडकी बहीण योजना राबवण्याचा निर्धार ज्यावेळेला तुम्ही महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या माध्यमातून दादा ज्यावेळेला व्यक्त केला, विरोधकांनी कितीतरी त्याला टीका केली, तरी महाराष्ट्रातल्या तमाम माऊलींच्या मनामध्ये एक विश्वास होता की ज्या अर्थी अजितदादा या योजनेची घोषणा करतायत त्या अर्थी योजना सफल होणार आणि त्या माऊलींच्या पर्यंत पोहोचेल असा विश्वास त्या कालावधीमध्ये निर्माण झाला. म्हणजे जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने ज्यावेळेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आपण फिरलो त्या महिला भगिनींचा उदंड प्रतिसाद, दादांच्या प्रती असलेली बंधुत्वाची भावना त्यांच्या मनामध्ये ज्या पद्धतीने निर्माण झालेली आपण अनुभवायला त्या ठिकाणी मिळाली. ज्या ज्या वेळेला ज्या ज्या ठिकाणी जात आलो, उत्तर महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, कोकण असेल, अगदी मुंबई सारखं या देशाची आर्थिक राजधानी असलेलं शहर असेल, या राज्याची राजधानी आहे, त्या शहरामध्ये सुद्धा एक अभूतपूर्वचा प्रतिसाद जनसन्मान यात्रेला त्या ठिकाणी मिळाला आणि त्याच्यातून या निवडणुकीला आपण सामोर गेलो. अधिक बोलून मी आपला वेळ घेऊ इच्छित नाही. एक गोष्टीचा निर्णय आपल्याला या ठिकाणी करावा लागेल. जसं पराजय आपण बसवला तसं विजयाने सुद्धा उरवून आपल्याला जाता कमाने. उद्याच्या भविष्यवाळ्यातील राजकीय वाटचाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून, अजितदादांच्या कणखर नेतृत्वाच्या माध्यमातून ज्यावेळेला आपल्याला करायचे आहे त्याला आपल्या सर्वांच्या वरती जबाबदारीचं ओझं त्या ठिकाणी निश्चितपणे येऊ शकतं. स्वाभाविकपणाने या संबंध मंत्रिमंडळाच्या रचनेमध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला स्थान कसं राहू शकेल, अधिक संख्याबळ कसं राहू शकेल याचाही प्रयत्न राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून दादा तुम्ही त्या ठिकाणी केलात. आणि प्रफुल्लभाई तुम्हाला प्रदीर्घ वाटाघाटीची अगदी राष्ट्रीय पातळीपासूनची तुमची गेल्या अनेक वर्षाचा अनुभव असल्यामुळे आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदरात अनेकांनी कितीतरी प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी संख्याबळाच्या अनुसारामध्ये सुद्धा योग्य ते प्रतिनिधित्व त्या ठिकाणी आपण मिळू शकतो. सर्वांनाच आपण संधी देऊ शकत नाही ही वस्तुस्थिती खरी आहे, प्रत्येकाला वाटू शकतं कारण प्रत्येक जण त्या योग्यतेचा नक्की त्या ठिकाणी असू शकतो. परंतु ज्या वेळेला मर्यादा राहते संख्येची त्यावेळेला सर्वांनाच प्रत्येकाचं कर्तृत्व असताना सुद्धा मंत्रिमंडळामध्ये त्या ठिकाणी संधी मिळू शकते अशातला काय भाग नाही. पण ज्या कार्यकर्त्यांच्या बळावरती आपण यश मिळवलं, अभूतपूर्व यश असं आपण मिळवलं, त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा गेल्या 4-5 वर्ष त्या ठिकाणी झाल्या नाही, त्या निवडणुका नजीकच्या कालावधीमध्ये व्हाव्यात. आज प्रदेश अध्यक्ष म्हणून दादा तुम्हाला विनंती करतोय, राज्य सरकारला मुख्यमंत्री महोदय असतील, दुसरे उपमुख्यमंत्री असतील त्यांनाही विनंती करतोय की सर्वोच्च न्यायालयातला याच्याबद्दलचा जी काही याचिका असेल त्या संदर्भामध्ये राज्य सरकारने स्पष्टपणाची भूमिका लवकर मांडावी आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचा मार्ग त्या ठिकाणी लवकरात लवकर मोकळा करावा, मग आमचं सरार्थाने काम सुरू होईल. आमचं उद्दिष्ट केवळ विधानसभेच्या निवडणुका पुरता सीमित नव्हतं, मंत्रिमंडळामध्ये पुन्हा एकदा अजितदादांच्या नेतृत्वाखाली वाटचाल करायचं हे आमचं स्वप्न जरूर त्या ठिकाणी होतं, परंतु आमचं उद्दिष्ट पुढचं आहे. तळागाळामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीमागे ताकद आणि शक्ती उभं करणं, त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून अधिक त्या त्या परिसरामध्ये सेवा करण्याची संधी देणं हे उद्दिष्ट घेऊन आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी काम करायचं आहे. पण संघटनेचं महत्त्व हे पुढच्या कालावधीमध्ये तेवढंच निश्चित राहील. जिल्ह्याचे अध्यक्ष असतील, प्रदेश पदाधिकारी असतील, महिला पदाधिकारी असतील, युवक पदाधिकारी असतील, विद्यार्थी संघटना असेल, आमचे अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष या ठिकाणी आहेत, इतर मागासवर्गीय सेलचे ओबीसी सेलचे सुद्धा अध्यक्ष व्यासपीठावरती या ठिकाणी उपस्थित आहेत, सर्व सेलचे प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांना सोबत घेत उद्याची प्रभावीपणाचं संघटन बूथवाईज संघटन मजबूत करण्याच्या कामाला आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये गती त्या ठिकाणी द्यायची आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या तमाम माय माऊलींचे मी मनापासून आभार मानतो.
शेतकऱ्यांना सुद्धा धन्यवाद देतो की 14,000 कोटी रुपयाची त्यांच्या थकीत शेती पंपाचं वीज बिल जे काही माफ केलं गेलं त्यामुळे शेतकरी वर्ग सुद्धा त्या ठिकाणी आला. कांद्याच्या निर्यातीच्या धोरणाच्या बाबतीमध्ये असेल, उसाच्या दराच्या बाबतीमध्ये असेल, सोयाबीनच्या बाबतीमध्ये असेल, कापूसाच्या बाबतीमध्ये असेल, शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून तूर असेल, या प्रत्येक गोष्टीमध्ये योग्य ती भूमिका दादा त्या ठिकाणी प्रभावीपणाने घेण्याचा प्रयत्न करत आहेत आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून सुद्धा शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून सुद्धा प्रयत्नाची पराकाष्ठा त्या ठिकाणी होते. आता बेरोजगारांचा सुद्धा प्रश्न आहे. लोकसभेच्या वेळेला खोटा नॅरेटिव्ह त्या ठिकाणी सेट झाला. संविधानाच्या बाबतीमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण केलं गेलं. काल आपण पाहिलं असेल की देशाच्या संसदेमध्ये संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाली, त्यामुळे सबंध लोकसभेचं कामकाज संविधानाच्या बाबतीमध्ये चर्चा करण्यास त्या ठिकाणी काल आणि परवा होतं. माननीय पंतप्रधान महोदयांनी सुद्धा त्याला अतिशय कणखरपणाने उत्तर दिलं आणि संविधान दादा तर नेहमीच बोलत आले, प्रफुल्लभाई बोलत आले, भुजबळ साहेब बोलत आले, मी अनेक वेळेला बोलत आलो, चंद्र सूर्य तारे असेपर्यंत या देशातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आदरामध्ये राहणारच आहे, त्याच्यात कोणाच्याही मनामध्ये शंका आणताय का? त्या चाकोरीतूनच पुढची वाटचाल सामायिक नेतृत्वाच्या माध्यमातून करण्याची भूमिका आम्ही सर्वजण त्या ठिकाणी घेणार आहोत. अशा वेळेला आपल्याला अधिक खंबीरपणाने त्या ठिकाणी काम करायचं. अनेक वेळा विदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फारसं यश मिळत नाही अशी होतं, पण यावेळेला प्रफुल्लभाई तुम्ही छंग मानला. आपण जागा लढलो, गोंदिया बंधारामधल्या 2, गडचिरोलीमधली 1, यवतमाळमधली 1, अमरावतीच्या 2 आणि बुलढाण्याच्या सिंदखेड राजाची, म्हणजे आपण जागा लढलो 7, त्यापैकी 6 जागांच्या वरती यश मिळालं. आजवर 99 सालापासून झालेल्या लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जेवढं यश असेल मिळालं ते यावेळेला यश. प्रभूभाई तुम्ही अतिशय योग्य पद्धतीने नियोजन केलं, दादांची साथ पाठीमागे पूर्णपणाची त्या ठिकाणी मिळाली आणि विदर्भाने सुद्धा दाखवून दिलं की विदर्भाची भूमी सुद्धा अजितदादांच्या नेतृत्वाच्या पाठीमागे ठामपणाने उभा राहणार आहे. एक अशाच एक सुखाव चित्र आज विदर्भाच्या भूमीतून सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळालं. अशा वेळेला ही पुढची वाटचाल विदर्भ असेल, मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्र आहे, कोकण आहे, मुंबई आहे, या सगळ्या परिसरामध्ये करण्याची बांधिलकी घेऊन आपल्याला योग्य पद्धतीची वाटचाल त्या ठिकाणी निश्चितपणाने करायची आहे. वैदर्भ जनतेचे सुद्धा अतिशय अंधकरणापासून मी आभार या ठिकाणी मानतो आणि याच एकतेच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं एक अढळ असं स्थान निर्माण करण्यासाठी आपण सर्वांनी यशस्वीपणाने वाटचाल त्या ठिकाणी करावी एवढीच या ठिकाणी विनंती या निमित्ताने करतो. पक्ष सत्तेवरती आला स्वाभाविक पुन्हा एकदा पक्षाकडे ओढाई सुरू होईल, लोंढाई सुरू होईल, अनेक गोष्टीचं परीक्षणही करावं लागेल. लोकसभेच्या आधीचं चित्र, लोकसभेच्या नंतरचं चित्र, मी तर या सगळ्या गोष्टीचा साक्षीदार त्या ठिकाणी असल्यामुळे कोण त्या वेळेला काय होतं, कोण कुठे काय काय वेळेला जायचा प्रयत्न केला. पण मला मनोज कांद्याचे अभिनंदन करायचं आहे. मनोज आहेत ना कुठे? अनेकांना आम्ही सांगत होतो की दादांची साठ सोडू नका, पण त्यांना असं वाटलं नाही की आता इथे काय नाही. पण अशा शेवटच्या क्षणाला सोडून जाऊन जाणाऱ्या नेत्यांना सुद्धा त्यांची जागा दाखवण्याचं काम सुद्धा तरुण कार्यकर्ते दाखवू शकतात या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो. कोणाची नावं घेऊन मी कोणाला मोठं करू इच्छित नाही, कोणावरती टीका टिप्पणी सुद्धा मला त्या ठिकाणी करायची नाही. योग्य मार्ग असेल, समन्वयाची भूमिका त्या ठिकाणी असेल आणि विकासाचं आकाशादायक चित्र आणि प्रशासनावरची अजितदादांची असलेली एक जबरदस्त अशा पद्धतीची पकड घेऊन आपल्याला पुढची वाटचाल त्या ठिकाणी करायची आहे. त्यामध्ये आपल्या सर्वांचं व्यापक सहकार्य त्या ठिकाणी असावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो. विदर्भातलं सर्वात चांगलं कार्यालय त्याचा शुभारंभ आज राष्ट्रीय अध्यक्षांच्या शुभहस्ते त्या ठिकाणी झाला. मला प्रफुल्लभाई तुमचे सर्वांचे आभार मानायचे आहेत की असं कार्यालय यापूर्वी कधी 25 वर्षामध्ये आम्ही पाहिलं नव्हतं, पण आता कार्यालय चांगलं झालं आहे. त्या कार्यालयातून पक्षाचं संघटन अधिक मजबूत करण्याच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा जे काय प्रदेशाध्यक्ष म्हणून मला करायची असेल, जी भूमिका जबाबदारी द्यायची असेल, ती करण्याची भूमिका सुद्धा आमच्याकडनं निश्चितपणे त्या ठिकाणी राहील. पक्षाचे सर्वच फ्रंटल ऑर्गनायझेशन सहित महिला, युवक, विद्यार्थी आणि सगळे सेल त्या पुढच्या कालावधीमध्ये अधिक गतिमान पद्धतीने आपण त्या ठिकाणी काम करूया. ज्यांना ज्यांना आज मंत्रिमंडळामध्ये शपथ घेण्याची संधी मिळालेली असेल त्या सर्वांनाच मी मनापासूनच्या हार्दिक शुभेच्छा देतो. ज्यांना नसर मिळाली त्यांच्यामार्फत सुद्धा त्यांच्या मतदारसंघामध्ये नव्हे तर त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा पक्षाचं संघटन अधिक योग्य पद्धतीने बांधण्याच्या दृष्टिकोनातून आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये
अभूतपूर्व असं या संपादन करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून सज्ज त्या ठिकाणी व्हावं अशा भावना या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानत असताना दादा आपलं मनस्वी शब्दामध्ये अभिनंदन करतो आणि मला विश्वास आहे की आपल्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रामध्ये अत्यंत योग्य पद्धतीने विस्तारला जाईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आम्ही अभूतपूर्व असं यश मिळू आणि राजकारणातलं राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं स्थान राष्ट्रीय स्तरावरती नेण्याच्यासाठी निश्चितपणे आम्ही यशस्वी होऊ अशा भावना आणि अशा अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. हे सर्त वर्ष, कारण आता डिसेंबर महिना आहे, 24 हे वर्ष संमिश्र आपल्याला गेलं, लोकसभेमध्ये निराशाजनक गेलं, विधानसभेमध्ये अधिक आशादायी त्या ठिकाणी गेलं, पण पुढची 5 वर्ष अशाच कलेकलेने वाढणाऱ्या चंद्राप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पुन्हा कवती चंद्रकोर आपण निश्चितपणे दादाच्या नेतृत्वाखाली प्रफुल्लभाईंच्या सहकार्यातून आणि व्यासपीठावरती बसलेल्या माझ्या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून अतिशय योग्य पद्धतीने निर्माण करू असंच या ठिकाणी बोलतो. आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवाद. बहुत बहुत धन्यवाद माननीय सुनील तटकरे साहब. इसके बाद जिनके नेतृत्व में हम विदर्भ में काम करते हैं और इस कार्यक्रम